मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन कृतीपत्रिकेचे स्वरूप आणि प्रत्येक प्रकरणाला दिले जाणारे गुण याचा याविषयी अभ्यास केला होता. आज आपण प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. भूमितीचे पहिले प्रकरण आहे ते म्हणजे समरूपता. सर्वप्रथम मित्रांनो, समरूप हा शब्द तुमच्या ओळखीचा आहे का हे आपल्याला सर्व पहिले लक्षात घेतले पाहिजे की समरूप म्हणजे सारखे दिसणारे पण एक्झॅक्ट सारखे नसणारे. म्हणजेच काय तर याआधी आपण एकरूप त्रिकोणांचा अभ्यास केला होता. एकरूप त्रिकोण समजा मी दोन त्रिकोण फळावरती काढलेले आहेत, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर. या दोन्ही त्रिकोणांच्या तीनही संगत बाजू आणि तीनही संगत कोण परस्परांशी तंतोतंत एकरूप आहेत तेव्हा आपण या त्रिकोणांना एकरूप त्रिकोण असे म्हणू शकतो. एकरूप त्रिकोण आणि एकरूप त्रिकोण आपण दाखवताना या चिन्हाने दाखवतो. सर्वांना लक्षात आहे? गुड. पण समरूप त्रिकोण म्हणजे काय तर दोन त्रिकोण समरूप आहेत असे आपण केव्हा म्हणणार ज्यावेळी त्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू आणि संगत कोण काय म्हणते मी संगत बाजू. उदाहरणार्थ एबी पाच पी क्यू दोन पॉईंट पाच, बीसी सहा क्यू आर तीन, एसी चार पी आर दोन. एकरूप संगत बाजू प्रमाणात आणि संगत कोण एकरूप आहेत त्यावेळी आपण त्या दोन त्रिकोणांना समरूप त्रिकोण असे म्हणू शकतो आणि ते दोन समरूप त्रिकोण या चिन्हाने दाखवू शकतो. त्या दोन त्रिकोणांमधील समरूपता दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतो. आता मित्रांनो, समरूप त्रिकोण यांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराविषयी आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा. आता सर्वप्रथम गुणोत्तर म्हणजे काय तर उदाहरणार्थ एम छेद एन या प्रकारे मी जर लिहिले तर मला त्याला वाचण्यासाठी एम एस एन अशा प्रकारे वाचन करावे लागेल. म्हणजे काय ही संख्या एम आणि एन यामधील गुणोत्तर दर्शवते. उदाहरणार्थ फळ्यावरती मी दोन त्रिकोण काढलेले आहेत, त्रिकोण ए बी सी त्रिकोण पी क्यू आर आणि ए एम व पी एन अनुक्रमे त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर यांच्या उंची आहे. आता कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचे सूत्र एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची हे आहे. याचा अभ्यास आपण मागील इयत्तांमध्ये केलेलाच आहे. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी या सूत्राचा वापर करून आपण एक कृती अभ्यासणार आहोत. त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची, तसेच त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची. एक छेद दोन अंश आणि छेद दोन्ही ठिकाणी असल्यामुळे तो कॅन्सल होणार. एबीसीचा पाया आहे बीसी, उंची आहे एएम, पी क्यू आरचा पाया आहे क्यू आर, उंची आहे पीएम. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक गुणोत्तर मिळाल्याचे दिसून येत की त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर यांच्या क्षेत्रफळांमधील गुणोत्तर त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे आहे ही पहिली माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. पुन्हा एकदा सांगते, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणोत्तराच्या गुणोत्तरा एवढे असते. हा झाला पहिला गुणधर्म. हा आपल्याला पुढे अभ्यासासाठी
अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर समजा दोन समरूप त्रिकोण आहेत परंतु त्यांचा पाया किंवा उंची या दोघांपैकी काही एक समान असू शकते। तर आपण आता दुसरा गुणधर्म बघणार आहोत की दोन समरूप त्रिकोण समान पाया असलेले उदाहरणार्थ या ठिकाणी पळ्यावर मी पुन्हा आकृती काढत आहे त्रिकोण ए बी सी या ठिकाणी मी दाखवला आहे। त्यानंतर पी बी सी हा आणखी एक त्रिकोण दाखवला आहे। आता ए एम बीसीला लंब काढला असता आणि पी एन देखील बीसीला लंब काढला असता एम आणि पी एन अनुक्रमे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी बी सी यांच्या उंची आहेत। आता त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचे सूत्र (1/2)/πa/उंची आणि त्रिकोण पीबीसीचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचे सूत्र देखील (1/2)/πa/उंची याचा वापर करून आपण यांचं गुणोत्तर काढणार आहोत। 1/2 कॅन्सल होणार, पाया आहे बीसी, उंची आहे एन। आता त्रिकोण पी बी सी साठी बीसी हा आणखी एक पाया आहे आणि पीएन ही उंची आहे। या ठिकाणी तुम्ही बघितले तर बीसी कॅन्सल होऊन आपल्याला मिळतोय फक्त एएम आणि पीएन। म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो जे गुणोत्तर आपल्याला मिळाले ते गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे आहे। म्हणजेच एक नवीन गुणधर्म आपल्याला मिळतोय की दोन समारोप त्रिकोण परंतु कसे समान पाया असलेले, गुणधर्म काय मिळतोय समान पाया असलेल्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते। ओके, तिसरा गुणधर्म हेच दोन समरूप त्रिकोण परंतु त्यांचा पाया समान न घेता आपण त्यांची उंची समान घेणार आहोत। म्हणून तिसरा गुणधर्म की समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म। या ठिकाणी मी आणखी दोन त्रिकोण काढले आहेत त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर। या ठिकाणी एम ही त्रिकोण एबीसीची उंची व पीएन ही त्रिकोण पीक्यूआरची उंची आहे परंतु ही उंची मी एच या अक्षराने दाखवत आहे। पुन्हा एकदा आपल्याला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर शोधायचे आहे। म्हणून त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ, त्रिकोण पीक्यूआरचे क्षेत्रफळ, पाया आहे एबीसीचा बीसी, उंची आहे एएम आणि दुसऱ्या त्रिकोणासाठी पाया आहे क्यूआर, उंची आहे पीएन। परंतु आताच मी सांगितल्याप्रमाणे दोघांची उंची कशी आहे समान, जी आपण एच या अक्षराने दाखवली आहे। म्हणून एएम आणि पीएनच्या ऐवजी मी एच ही किंमत टाकली असता एच कॅन्सल होणार आणि मिळतोय आपल्याला बीसीचे क्यूआर। म्हणून आपल्याला एक तिसरा गुणधर्म अभ्यासाला मिळाला तो म्हणजे समान उंची असलेल्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते। हे तीनही गुणधर्म तुम्हाला नीट व्यवस्थित अभ्यासायचे आहे जे पुढे आपल्याला बोर्ड एक्झाम पर्यंत भरपूर वेळा त्याचा उपयोग करून अनेक प्रकारची उदाहरणे सोडवायची आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला पान नंबर 3 वरती 3 कृती दिलेल्या आहेत, त्या कृती आपल्याला एक एक करून सोडवायच्या आहे। आता आपण त्या सोडवूया। या पहिल्या कृतीमध्ये आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे ए बी सी आणि निरीक्षण केलं
तर आपल्याला आणखी एक त्रिकोण दिसतोय ए पी क्यू. एबीसी आणि एपीक्यू या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे आपल्याला गुणोत्तर काढायचे. एबीसीचा पाया आहे बीसी आणि उंची आहे ए आर. तसेच ए पी क्यूचा पाया आहे पी क्यू आणि उंची आहे ए आर. या ठिकाणी बघितले तर ए आर दोन्हीसाठी कॉमन आहे म्हणून तो कॅन्सल होणार आणि आपल्याला मिळणार बीसी छेद पी क्यू. दुसऱ्या कृतीमध्ये दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत, त्रिकोण एल एम एन आणि त्रिकोण डी एम एन. एल पी हा एम एन वर काढलेला लंब असल्यामुळे एल पी ही त्रिकोण एल एम एन ची उंची आहे आणि तसेच डी क्यू हा एम एन वर लंब असल्यामुळे डी क्यू ही त्रिकोण डी एम एन ची उंची आहे. त्रिकोण एल एम एन साठी पाया आहे एम एन म्हणून आपण या ठिकाणी पाया एम एन लिहिणार. उंची आहे एल पी म्हणून या ठिकाणी उंची एल पी लिहिणार. त्यानंतर डीएमएन साठी देखील पाया आहे एम एन आणि उंची आहे डी क्यू. या ठिकाणी बघितले तर दोघांचा पाया सारखा आहे म्हणून एम एन कॅन्सल आणि आपल्याला गुणोत्तर मिळते दोन त्रिकोणांच्या संगत उंची एवढे. त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण सी ए बी दिलेला आहे आणि त्यांनी म्हटले आहे बिंदू एम हा बाजू ए बीचा मध्यबिंदू आहे. जर बिंदू एम मध्यबिंदू असेल तर तयार होणारे एम आणि बी एम हे एकरूप रेषाखंड असतील. या त्रिकोणामध्ये एकही उंची न दाखवल्यामुळे आपण या ठिकाणी सी डी ही लंब रेषा ए बी वर काढलेली आहे म्हणून या दोन्हीही त्रिकोणांसाठी सी डी ही उंची असेल. काढायचे आहे आपल्याला गुणोत्तर त्रिकोण ए एम सी आणि त्रिकोण बी एम सी यांच्या क्षेत्रफळांचे. त्रिकोण ए एम सी साठी उंची आहे सी डी आणि बी एम सी साठी देखील उंची आहे सी डी. या ठिकाणी आपल्याला त्यांनी जे बॉक्सेस दिले आहे त्यामध्ये फक्त आपण पाया लिहू शकतो ए एम आणि बी एम कारण दोन्ही त्रिकोणांसाठी उंची समान आहे. त्यानंतर ए एम आणि बी एम एम मध्यबिंदू असल्यामुळे समान आहेत म्हणून मी ए एमच्या ऐवजी बी एम किंवा बी एमच्या ऐवजी ए एम लिहू शकते. ए एम एम कॅन्सल होऊन गुणोत्तर मिळते आपल्याला एकास एक म्हणजेच त्रिकोण ए एम सी आणि त्रिकोण बी एम सी यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एकास एक हे आपल्याला मिळत आहे. आता आपण एक्सरसाइज 1.1 मधील सर्व उदाहरण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पहिल्या उदाहरणामध्ये दिलेले आहे दोन त्रिकोण त्यांचे पाया आणि त्यांची उंची यांची माप. पहिल्या त्रिकोणासाठी पाया आहे 9 एक, उंची आहे 5 एक. दुसऱ्या त्रिकोणासाठी पाया आहे 10 एक आणि उंची आहे 6 एक. आणि त्यांनी आपल्याला म्हटले आहे की त्या दोन्हीही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढ. समजा पहिला जो त्रिकोण आहे तो आहे त्रिकोण एबीसी आणि दुसरा जो त्रिकोण आहे तो आहे त्रिकोण पीक्यूआर. आता मी दोन्हीही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढत असल्याने या प्रकारे लिहावे लागेल पाया गुणिले उंची म्हणजे बी वन गुणिले एच वन बी टू गुणिले एच टू. किमती टाकल्यानंतर 9 5 45 10 7 60 या गुणोत्तराला आणखी संक्षिप्त रूपात लिहिण्यासाठी 15 3 45 15 4 60 म्हणजेच आपल्याला दोन्हीही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर मिळत आहे 3 4. म्हणून आपण उत्तर या प्रकारे लिहू शकतो की त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 3 4 आहे. ओके, तर उदाहरण क्रमांक 2 कडे वळूया. उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला एक आकृती देण्यात आलेली आहे. ती आकृती काही अशा प्रकारे
आणि दिलेल्या माहितीनुसार बीसी लंब आहे एबीला आणि एडी लंब आहे एबीला. बीसीचे माप दिलेले आहे 4, एडीचे माप दिलेले आहे 8 आणि त्रिकोण एबीसी व त्रिकोण एडीबी यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही दिलेल्या बाबीमध्ये लिहू शकता. त्रिकोण एबीसी साठी आपल्याला पाया गुणिले उंची, एबीसीचा पाया आहे एबी आणि उंची आहे बीसी. त्यानंतर बीएडीचा पाया आहे एबी आणि उंची आहे एडी. या ठिकाणी आपल्याला काही माप देण्यात आलेली आहे, बीसी आहे 4, एडी आहे 8. परंतु आकृतीचे निरीक्षण केले असता पाया हा दोन्ही त्रिकोणांसाठी समान आहे, म्हणून पाया या ठिकाणी कॅन्सल होईल आणि बीसीची किंमत 4 व एडीची किंमत 8 टाकली असता आणि संक्षिप्त रूप दिले असता आपल्याला गुणोत्तर मिळते 1:2. म्हणून त्रिकोण एबीसी व त्रिकोण एडीबी यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आहे 1:2. सोपे आहे. यानंतर आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी आपल्याला जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये पीएस ही आरएस ला लंब आहे, म्हणजेच त्रिकोण पीक्यूआरची पीएस ही असू शकते उंची आणि त्रिकोण पीआरक्यूचा पीआर हा पाया आहे आणि क्यूटी ही असू शकते उंची. आणखी आपल्याला काय माहिती दिली आहे ते बघूया. पीएस आरक्यूला लंब आहे, क्यूटी पीआरला लंब आहे, आरक्यू बरोबर 6, पीएस बरोबर 6, पीआर बरोबर 12 आणि क्यूटी बरोबर किती हे आपल्याला काढायचं. तर क्यूटी म्हणजेच या त्रिकोणाची उंची आणि या त्रिकोणाचा पाया म्हणजेच पीआर तो आपल्याला दिलेला आहे 12. ओके, त्यानंतर त्रिकोण पीक्यूआर व त्रिकोण पीआरक्यू या दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. म्हणून मी या प्रकारे लिहू शकते, त्रिकोण पीक्यूआरचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पीआरक्यूचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. पीक्यूआर चा पाया आहे क्यूआर आणि तो आहे 6, म्हणून मी इकडे लिहिणार आहे क्यूआर गुणिले उंची आहे पीएस. पीआरक्यू साठी पाया आहे पीआर आणि उंची आहे क्यूटी. या ठिकाणी क्यूआर गुणिले पीएस, क्यूआर आहे 6, पीएस आहे 6, पीआर आहे 12, क्यूटी आपल्याला माहित नाही. 6 6 36 छेद 12 हा क्यूटी इकडे गुणिले असल्याने तो इकडे भागिले असल्याने इकडे त्यांना गुणिले होईल. 12 1 12 12 3 36 क्यूटी बरोबर येणार आहे 3 एकक. जे आपल्याला विचारली होती क्यूटीची लांबी काढा तर ती क्यूटीची लांबी येणार आहे 3 एकक. समजले सर्वांना? गुड. नेक्स्ट चौथं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. दोन समांतर रेषा आपल्याला चौथ्या उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत आणि त्या समांतर रेषांदरम्यान तयार होणारे दोन त्रिकोण आपल्याला दिले. त्रिकोण ए बी सी ज्याची उंची आहे एपी आणि त्रिकोण डी बी सी ज्याची उंची देखील असणार आहे एपीच्या बरोबर, परंतु आपण बिंदू डी पासून एक लंब रेषा बाजू बीसी वर काढली असता डीएम ही देखील त्या त्रिकोणाची उंची होऊ शकते. त्यानंतर दिलेली माहिती आहे एडी समांतर बाजू बीसी आणि एपी लंब बाजू
बीसी काढायचे आहे आपल्याला त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण बीसीडी यांच्या क्षेत्रफळांमध्ये गुणोत्तर। या ठिकाणी सर्वप्रथम मी लिहून घेणार त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण बीसीडी चे क्षेत्रफळ बरोबर एबीसी एबीसी या त्रिकोणासाठी पाया आहे बीसी व उंची आहे एपी। तसेच बीसीडी बीसीडी यासाठी पाया आहे बीसी आणि उंची आहे डीएम। त्रिकोण एबीसी त्रिकोण बीसीडी बरोबर बीसीबीसी कॅन्सल इथे राहणार एपी छेद डीएम। परंतु एपी आणि डीएम या दोन समांतर रेषांमधील रेषाखंड असल्याने त्या दोघांचीही लांबी समान असेल म्हणून आपण एपीच्या ऐवजी डीएम किंवा डीएम ऐवजी एपी लिहू शकतो। तर मी डीएम ऐवजी लिहिणार आहे एपी पुन्हा एपी कॅन्सल होणार म्हणून आपल्याला दोन गुणोत्तर मिळत आहे त्रिकोण एबीसी त्रिकोण बीसीडी एक छेद एक म्हणजेच त्रिकोण एबीसी व त्रिकोण बीसीडी यांच्या क्षेत्रफळातील गुणोत्तर आहे एकास एक। हे आपल्याला हवे असलेले अपेक्षित उत्तर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक पाच जो की या उदाहरण संग्रहामधला सर्वात शेवटचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये वेगवेगळी चार गुणोत्तरे आपल्याला एकाच आकृतीवरून काढायची आहेत। तर सर्वप्रथम मी ती आकृती काढून घेते। या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण दिसतात साधारण पहिला आहे त्रिकोण एबीसी आणि दुसरा आहे त्रिकोण पी क्यू सी। या ठिकाणी पी क्यू बीसी ला लंब असल्यामुळे पी क्यू होणार पी क्यू सी ची उंची आणि ए डी बीसी ला लंब असल्याने ए डी होणार ए बी सी ची उंची। यानंतर सर्वप्रथम रेशो काढायचा आहे तो म्हणजे त्रिकोण पी क्यू बी आणि त्रिकोण पी बी सी यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। पी क्यू बी पी क्यू बी साठी पाया आहे बी क्यू आणि उंची आहे पी क्यू। तसेच पी बी सी साठी पाया आहे बी सी व उंची आहे पी क्यू। तुम्हाला जर निरीक्षण केले तर पी क्यू ही दोघांची सामायिक उंची आहे म्हणून पी क्यू होणार कॅन्सल आणि आपल्याला मिळणार गुणोत्तर त्रिकोण पी क्यू बी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी बी सी चे क्षेत्रफळ बरोबर बी क्यू छेद बी सी। दुसरं आपल्याला गुणोत्तर विचारले आहे त्रिकोण पी बी सी छेद त्रिकोण ए बी सी। पी बी सी पीबीसी साठी पाया आहे बीसी उंची आहे पी क्यू व ए बी सी साठी पाया आहे बीसी व उंची आहे ए। पुन्हा निरीक्षणांती पाया समान असल्यामुळे गुणोत्तर असणार आहे त्यांच्या उंचीच्या क्षेत्र गुणोत्तरा एवढे म्हणून त्रिकोण पीबीसी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ बरोबर पी क्यू छेद एडी। त्यानंतर तिसरे गुणोत्तर विचारले आहे त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण ए डी सी चे क्षेत्रफळ। पुन्हा एकदा आपण शिकलेल्या गुणधर्मांचाच वापर या प्रत्येक ठिकाणी करत आहोत त्यामुळे ते गुणधर्म पुन्हा पुन्हा तुम्हाला अभ्यासणे गरजेचे आहे। त्रिकोण ए बी सी साठी पाया आहे बी सी आणि उंची आहे ए डी व त्रिकोण ए डी सी साठी पाया आहे डी सी व उंची आहे ए। पुन्हा दोन त्रिकोण पुन्हा त्यांची समान उंची पुन्हा उंची कॅन्सल म्हणजे पुन्हा आपल्याला एक गुणोत्तर मिळते ते म्हणजे
दोन त्रिकोणांच्या संगत पायांचे गुणोत्तर। ओके, यानंतर शेवटचं एक उदाहरण आहे, म्हणजे शेवटचे एक गुणोत्तर आपल्याला काढायला सांगितले आहे, ते म्हणजे त्रिकोण एडीसी छे त्रिकोण पीक्यूसी। सर्वांना सोडवणं अगदी सोपं आहे। आता त्रिकोण एडीसी, पाया आहे डीसी, उंची आहे एडी, त्या ठिकाणी लिहून घेणार डीसी गुणिले एडी। तसेच पीक्यूसी, पीक्यूसी साठी पाया आहे क्यूसी आणि उंची आहे पीक्यू। आता या ठिकाणी मित्रांनो, दोन्हीही त्रिकोणांमध्ये ना समान पाया आहे ना समान उंची आहे, म्हणजेच सर्वप्रथम आपण जो गुणधर्म शिकलो होतो की दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते, त्या गुणधर्माचा वापर या चौथ्या उदाहरणामध्ये होतो। तर अशा प्रकारे या आपल्या उदाहरण संग्रह 1.1 सराव संचय 1.1 मधले प्रश्न क्रमांक 1 ते 5 संपूर्ण या ठिकाणी सोडवून घेतलेले आहे। या पुढील व्हिडिओ मध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, कोन विभाजनाचे प्रमेय, ही दोन अत्यंत महत्वाची प्रमेय बोर्ड एक्झाम साठी देखील खूप महत्वाची असतात, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। पुन्हा भेटूया।